श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2024 जी होळी पौर्णिमा आलेली आहे, तर या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे, त्यामुळे ह्या ज्या होळी आहे, तर या होळीवरती यावेळेला चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. त्यामुळे आपण होळीची पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्यासोबतच होळीच्या दिवशी एक पदार्थ हा आवर्जून खायचा आहे आणि कोणते पदार्थ खाणे हे या दिवशी टाळायचे आहे, आणि त्याप्रमाणेच आपल्याला एका ठिकाणी रात्री एक फूल ठेवायचे आहे. तर हे फूल कसे ठेवायचे, कोणते फूल ठेवायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. यावर्षीची जी होळीची पौर्णिमा, ज्याला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणतो, तर ही जी पौर्णिमा तिथी आहे, तर ती 24 मार्चला सकाळी 9:54 सुरू होणार आहे आणि 25 मार्चला दुपारी 12:29 समाप्ती होणार आहे. त्यामुळे होळी जी आहे, तर ती 24 मार्चला रविवारी साजरी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आहेत 25 मार्चला, ते म्हणजे धुलीवंदन. आणि धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे. चंद्रग्रहण जरी असले तरीसुद्धा हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे, आणि हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतातून दिसणार नाही, तर अटलांटिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन या देशामध्ये ते असणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचे कोणतेही नियम किंवा चंद्रग्रहणाचा सुतक काळ जो आहे, तर तो आपल्याला पाळण्याची गरज नाही. अगदी गर्भवती स्त्रिया ज्या आहेत, तर त्यांनीसुद्धा हे ग्रहण पाळायचे नाही, कारण हे जे ग्रहण आहे तर ते भारतातून दिसणार नाही, यामुळे याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते आपल्यावरती होणार नाहीत. त्यामुळे हे ग्रहण जे आहे तर ते पाळण्याची आवश्यकता नाही. नेहमीप्रमाणे आपल्याला होळी जी आहे तर ती साजरी करायची आहे. पंचांगानुसार 24 मार्चला रात्री 11:31 ते 12:27 होळीच्या पूजेचा शुभमुहूर्त असणार आहे, आणि याच वेळेमध्ये आपल्याला होळीची जी काही पूजा आहे तर ती करायची आहे, होळी दहन करायची आहे. आणि हा जो शुभमुहूर्त आहे फक्त 1:14 असणार आहे, त्यामुळे याच शुभवेळेत आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. तुम्ही तुमच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार होळीची पूजा जी आहे तर ती करू शकता. त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे. मी तुम्हाला 3 मंत्र सांगणार आहे, त्यापैकी कोणताही एक मंत्र किमान 108 वेळेला तुम्ही होळीची पूजा झाल्यावर किंवा पूजा करताना म्हणू शकता. त्यापैकी पहिला मंत्र आहे तो म्हणजे ओम होलिकाय नमहा. ओम होलिकाय नमहा किंवा ओम प्रल्हादाय नमहा. ओम प्रल्हादाय नमहा किंवा ओम नृसिंहाय नमहा. ओम नृसिंहाय नमहा. तर या 3 मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही या दिवशी जप करू शकता. त्याप्रमाणेच पूजा झाल्यानंतर होळीला आपल्याला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्यामध्ये 2, 5 किंवा 7 या संख्येमध्ये तुम्हाला पुरणपोळ्या घ्यायच्या आहेत. त्यासोबतच आवर्जून गायीला सुद्धा एक पोळी खायला द्यायची आहे. गाय म्हणजे 33 कोटी देवतांचं प्रतीक आपण मानत असतो, आणि जेव्हा आपण गायीला घास देत असतो तेव्हा माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते, आणि त्यासोबत 33 कोटी देवदेवतांचे आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला मिळत असतात. मग तुम्ही तुमच्या घरी गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन जरी गायीला हा घास दिला तरीसुद्धा चालेल. आणि हा घास दिल्यानंतर तुमचा हात जो आहे तर तो तुम्ही गायीसमोर जर पकडला, आणि त्यानंतर जर गायीने जीभ तिची जी आहे ती हातावरून फिरवली, तर आपलं दुर्भाग्य पुसलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचे आहे. तसेच गायीच्या शरीरावरती जो उंचवटा आहे तर त्यावरून तुम्ही हात फिरवायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला बरेचसे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. गायीला हळदी कुंकू लावायचं आहे. तिच्या पायावरती तुम्ही अगोदर पाणी ओता, हळदी कुंकू लावा, आणि यानंतर धूपदीपाने ओवाळून तुम्ही हा घास जो आहे तर तो गायीला देऊ शकता, आणि गायीला प्रार्थनासुद्धा करू शकता. तुमची जर एखादी समस्या असेल की तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही, आर्थिक समस्या आहेत, तर या समस्या कमी व्हाव्यात म्हणून तुम्ही 33 कोटी देवतांचे स्मरण करायचं आहे आणि गायीला प्रार्थना करायची आहे, तिला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे या दिवशी तुम्ही एक पुरणपोळी ही गायीलासुद्धा द्यायची आहे. तसेच या दिवशी एक पदार्थ हा आवर्जून खायचा आहे, आणि तो म्हणजे द्राक्ष. होळीच्या दिवशी द्राक्ष, एक तरी द्राक्ष खावे तर असे म्हटले जाते. होळीच्या दिवशी द्राक्ष खाण्याला सुद्धा महत्त्व आहे.
त्याप्रमाणेच काही पदार्थ चुकूनही खाऊ नयेत. त्यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार, अंडी, मटण, चिकन, मासे, मांस. तर तुम्हाला हे जे मांसाहार आहे तर हे टाळायचं आहे. त्यासोबत मद्यपानसुद्धा करायचं नाही. यानंतर भोपळ्याची जी भाजी आहे तर तीसुद्धा खाऊ नये. तसेच या दिवशी भोपळा कापूसुद्धा नये. मग यामध्ये दुधी भोपळा येतो, लाल भोपळा येतो, तर ही भाजी खाणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायची आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला एक फूल जे आहे तर ते फूलसुद्धा एके ठिकाणी ठेवायचे आहे. आणि हे फूल म्हणजे करडईचे फूल. बघा, या दिवसात करडईची फुले जी आहेत तर ती उपलब्ध असतात. त्यामुळे करडईचं फूल घेताना आपल्याला झाडासह घ्यायचं आहे, त्या मुळासह हे फूल घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण जेव्हा होळीची पूजा करणार आहोत तर होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर, होळीला नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे फूल आहे तर ते तुम्हाला होळीवरून फिरवून घ्यायचं आहे. होळीवरून तुम्ही 3, 5 किंवा 7 वेळेला हे फिरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर त्या होळीची थोडीशी राखसुद्धा घ्यायची आहे. आणि एका डबीमध्ये तुम्हाला ही होळीची राख आणि हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे. आपण जेव्हा फिरवून घेणार आहोत तर त्यावेळेला जे करडईचं झाड आहे तर ते पूर्ण झाड आपण फिरवून घ्यायचं आहे. आणि डबीमध्ये ठेवताना तुम्ही करडईचं एक फूल जरी ठेवलं तरी चालेल, कारण करडईचं जे झाड असतं तर त्याला एकापेक्षा जास्त फुलं असतात. त्यामुळे त्या राखेसोबत तुम्हाला फक्त एक फूल हे डबीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही बाधा आहे, वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होत असते. होळी जो सण आपण साजरा करत असतो त्यामागे भावनाच ही असते की वाईटाचा अंत व्हावा आणि चांगले जे काही आहे तर ते आपल्या आयुष्यामध्ये यावं, वाईटाचा चांगल्यावरती विजय. तर असा ह्या होळीचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी होण्यासाठी हे जे फूल आहे तर ते होळीच्या राखेसह ठेवायचं आहे. आणि होळीची जी राख आहे तर ही सुद्धा अतिशय पवित्र मानली जाते. होळीच्या राखेमध्ये सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ते नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे आपल्याला हे एक फूलसुद्धा गुपचूप ठेवायचं आहे. आणि हे तुम्ही कोणालाही न सांगता करायचं आहे. कोणालाही सांगायचं नाही की मी हे जे फूल आहे तर ते ठेवणार आहे किंवा अमुक एका इच्छेसाठी ठेवणार आहे. तुम्ही एखादी इच्छासुद्धा बोलू शकता. जेव्हा तुम्ही होळीची पूजा करणार आहात, होळीकेला नमस्कार करणार आहात, तर त्यावेळेला तुम्ही तुमची जर एखादी प्रॉपर अशी इच्छा असेल की आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिती जी आहे तर ती कुमकुवत आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी तुमची इच्छा असेल, तरी तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून ही इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि यानंतर हे जे फूल आहे तर ते तुम्हाला एका डबीमध्ये होळीच्या राखेसह ठेवायचं आहे. आणि ही जी डबी आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एका बाजूला ठेवली तरी चालेल, किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, किंवा घरामध्ये एका बाजूला कपाटामध्ये एका कोपऱ्यात ठेवली तरी सुद्धा चालेल. फक्त जेव्हा कधी तुम्ही नॉनव्हेज खाल किंवा तुम्हाला पिरियड असेल, सुतक असेल, तर अशा काळामध्ये आपल्याला या डबीला स्पर्श करायचा नाही, तर ही काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही होळी जी आहे तर या दिवशी काही पदार्थ आवर्जून खा, काही पदार्थ खाणे टाळा.